श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शहरातील श्रीकृष्ण मंदिर आणि घरोघरी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी भारतातील अनेक राज्यांमध्ये गावोगावी साजरी केली जाणारी गोकुळाष्टमी म्हणजे कृष्णाच्या जन्म सोहळ्याचे कौतुकच. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना कंसाच्या बंदीशाळेत गोकुळात झाला, म्हणून या दिवसाला गोकुळाष्टमी म्हणतात. अतिशय उत्साह आणि आनंदात साजरा केल्या जाणाऱ्या या दिवसाला विशेष महत्व आहे. या दिवशी विविध खाद्यपदार्थ दही दूध लोणी एकत्र करून काला करतात, यालाच दही काला असे म्हणतात. हा श्रीकृष्णाचा आवडता खाद्यपदार्थ होता असे मानले जाते, त्यामुळे कृष्णाला काल्याचा नैवेद्य दाखवून तो खाल्ला जातो. श्रीकृष्ण श्रीमंत घरात जन्मला असून देखील गरीब दीन दुबळ्या गवळ्यांच्या मुलांमध्ये रमला बागडला. या मुलांना दूध दही मिळत नसे तेव्हा श्रीकृष्ण आपली व आपल्या सर्व सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून त्याचा काला करून खात असे. श्रीकृष्णाने कधीही गरीब श्रीमंत व उच्च नीच असा भेदभाव केला नाही. त्याला अर्जुनाबद्दल जितके प्रेम होते तेवढेच सुदामाबद्दल आपले पण होते. यामधूनच समाजाशी एकरूप होण्याचे व त्याचे आचरण दिसून येते.